नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। नागपुर शहर के सबसे बड़े गणेशोत्सव के रूप में पहचाने जाने वाले श्री संती गणेशोत्सव में इस साल श्री मीनाक्षी मंदिर तमिलनाडु मदुराई की प्रतिकृति इस वर्ष विशेष आकर्षण का केंद्र रहेगी, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में दी गई। गणपति उत्सव सलग 66व्या वर्षी गणपति उत्सव मध्ये मी आपल्या सर्वांना स्वागत करतो। आम्ही अनेक वर्षांमध्ये नागपुरामध्ये या गणपती उत्सवाच्या माध्यमातून नागपूरकरांसाठी या गणपती उत्सवाच्या माध्यमातून विविध तीर्थयात्रा, विविध तीर्थक्षेत्र साकार करण्याचा प्रयत्न केला। आम्ही गेल्या 20 वर्षांमध्ये नागपुरामध्ये शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तिरुपती, अकलकोट, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पिठापुरम, मय्यर, वृंदावन अशी अनेक मंदिरं आम्ही या ठिकाणी साकार केले। मंदिर नव्हे, तिथला साक्षात्कार, तिथला प्रसाद, तिथली आरती, तिथला इतिहास, तिथला प्राचीन इतिहास हा सगळा आम्ही या गणपती उत्सवाच्या माध्यमातून साकार करण्याचा प्रयत्न केला। आणि यावेळेला या गणपती उत्सवाच्या 66व्या वर्षी आम्ही पूर्ण देशामध्ये जे मदुराईला तामिळनाडूमध्ये मीनाक्षी टेम्पल आहे त्या मीनाक्षी टेम्पलची साक्षात प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न केला आहे। नागपूर, भोपाळ, नंतर पुणे, कलकत्ता या ठिकाणून जवळपास 50 ते 60 कलाकारांनी आपल्या कलाकुसरतींनी या ठिकाणी हे मीनाक्षी टेम्पलचं साक्षात मंदिर या ठिकाणी आम्ही साकार करण्याचा प्रयत्न केला आहे। 19 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या हा गणपती उत्सव या गणपती उत्सवाच्या माध्यमातून नागपूरकरांना साक्षात मदुराईच्या तामिळनाडूच्या मीनाक्षी देवीचं साक्षात दर्शन या गणपती उत्सवामध्ये होणार आहे। अशा सगळ्या लोकांचं, अशा सगळ्या नागपूरकरांचं, अशा सगळ्या गणेश भक्तांचं आमच्या मंडळ सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते वेलकम करणाऱ्या या ठिकाणी स्वागत करणाऱ्या आतूर आहेत। अशा या गणपती उत्सवामध्ये आम्ही अनेक स्पर्धा, अनेक कार्यक्रम, मग महिलांच्या स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील, वेशभूषा स्पर्धा असतील, महिलांची महिला शक्तीची महाआरती असेल, अशा अनेक स्पर्धा, अनेक कार्यक्रम आम्ही या 10 दिवसांमध्ये या ठिकाणी ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि मदुराईला गेल्यावरती, मीनाक्षी टेम्पलमध्ये गेल्यावरती जो भास होतो, जो आभास होतो, जे वातावरण निर्मितीचा जो काही आपल्याला साक्षात्कार होतो, त्या साक्षात वातावरणाची निर्मिती, त्या साक्षात वातावरणाचा आभास, वातावरण निर्मितीचा जो काही तिथला जो संकल्प आहे आम्ही या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही त्या ठिकाणी, आम्ही जसं म्हटलं की फक्त मंदिर साकार करून होत नाही, जसं मीनाक्षी टेम्पल या ठिकाणी आम्ही तामिळनाडूचं मंदिर नागपूरामध्ये ज्या संतीरूला साक्षात्कार साक्षात निर्माण करतो आहे, तर जी मंदिरामधली जी मूर्ती आहे मीनाक्षी देवीची, ती सुद्धा या ठिकाणी आली पाहिजे, ती सुद्धा या ठिकाणी आली पाहिजे। त्या मूर्तीला, त्या देवीला निमंत्रित करण्याकरता आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। तिथे आम्ही अभिषेक केला, संकल्प केला की मीनाक्षी देवी, जे लोक नागपूरवरून त्या तामिळनाडूला इतक्या दूर येऊ शकत नाही दर्शनाला, त्या लोकांच्या दर्शनाला तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे। आणि साक्षात 19 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबरपर्यंत गणपती बाप्पासोबत साक्षात मीनाक्षी देवीचं दर्शन या ठिकाणी नागपूरकरांना होणार आहे।